नागभीड़ रेलवे स्टेशन में नैरो गेज पर चलने वाली ट्रेन को अंतिम सफर के लिए शानदार विदाई यात्रियों के साथ नागरिकों ने दी। नागभीड़ शहर नैरो गेज रेलवे से उपराजधानी नागपुर को जोड़ा गया है। 106 वर्षों तक चली ये छोटी नैरो गेज ट्रेन अब एक इतिहास बनने जा रही है। उसका कारण यह है कि यह मार्ग ब्रॉड गेज में परिवर्तित होने जा रहा है और इस रेलवे द्वारा अंतिम यादगार सफर का अनुभव करने के लिए नागभीड़ रेलवे स्थानक पर नागरिकों की काफी भीड़ उमड़ी और इस रेलवे के अंतिम सफर के लिए नैरो गेज रेलवे गाड़ी को विदाई देने के लिए नागभीड़ रेलवे स्टेशन पर एक कार्यक्रम का आयोजन किया गया तथा इस दौरान पूरी ट्रेन को फूलों से सजाया गया था। मानो ऐसा प्रतीत हो रहा था कि एक नई नवेली दुल्हन को सजाया गया हो। इस दौरान एक कार्यक्रम का आयोजन किया गया जिसमें काफी मान्यवर शामिल हुए तथा इस संबंध में रेलवे कमेटी सदस्य संजय गजपुरे के साथ रेलवे यात्री ने अपना मनोगत व्यक्त किया। नागभीड़ नागपुर हा ब्रॉडगेज आता काम सुरू होणार आहे 1 डिसेंबर पासून। मला अतिशय आनंद आहे की गेल्या 25 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर नागभीड़ नागपूर हा नैरो गेज रेलवे मार्गाचं रूपांतर आता ब्रॉडगेजमध्ये होणार आहे। या परिसरातील सर्व जनतेची इच्छा होती की हा मार्ग पूर्ण व्हावा आणि ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावं। हा मार्ग ज्यावेळी नागभीड़ नागपूर ब्रॉडगेज होईल त्यावेळी बल्लारशा चंद्रपूरपासून तर नागभीड़ नागपूर हा एक पर्यायी मार्ग पुढच्या दृष्टीनं चंद्रपूर आणि बल्लारशा च्या प्रवाशांना किंवा त्या मार्गाने येणाऱ्या गाड्या ज्या आज वर्धेवरून नागपूरला जातात त्यांच्यासाठी अतिशय कमी वर्दळीचा मार्ग हा नागभीड मार्गे नागपूरला जाणारा हा उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर या मार्गामध्ये वाहतूक सुरू होणार आहे। निश्चितच दक्षिणेकडून येणाऱ्या आणि पूर्वेकडे जाणाऱ्या गाड्या ह्या सरळ बल्लारशा नागभीड मार्गे गोंदिया हा मार्ग याला अटॅच राहणार आहे आणि म्हणून पुढच्या दृष्टीनं या नागभीड जंक्शनचं महत्त्व वाढणार। नागभीडवरून नागपूरला जाणारे किंवा नागभीड परिसरातील जे इतर जनतेला हे सोयीचा मार्ग एक प्रवासाचा मार्ग उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून सगळ्यांना हा मार्ग सोयीचा होईल आणि लवकरात लवकर हे येत्या नवीन सरकारने हा जो काम आहे झपाट्याने पूर्ण करावा आणि त्याची त्यांचा फायदा सामान्य जनतेला व्हावा। एक ब्रॉडगेज मार्ग आता होऊ घातलेला आहे, प्रवाशांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचा। साधारणतः ग्रामीण भाग हा नागपूरला जोडला जाईल। ग्रामीण भागातील जी माल वाहतूक आहे आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही दृष्टिकोनातून हा मार्ग अत्यंत सोयीचा आहे। हा लवकरात लवकर व्हावा जेणेकरून नागपूरला हा ग्रामीण भाग त्वरित लवकरात